नमस्कार, माझा प्रभाग माझे विजनमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण 8 प्रभागातून 17 नगरसेवक पदाचे उमेदवार हे निवडून दिले जाणार आहेत, तर 18 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा थेट जनतेतून निवडून दिला जाणार आहे. जुन्नरकरांच्या आजही मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत. आपण माझा प्रभाग माझं विजन या भागामध्ये आत्तापर्यंत प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 7, 6, 5 या प्रभागातील मतदार व उमेदवार यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे जाणून घेतले आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणचे मतदार व उमेदवार यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे जाणून घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण नवनवीन प्रभाग पाहिले आहेत, मात्र प्रभाग जरी नवीन असले तरी समस्या मात्र जुन्नरकरांच्या पाचीला पुजल्या आहेत. समस्या मात्र तेच आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधल्या नेमक्या काय समस्या हे जाणून घेतल्यात आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी. जुन्नर नगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात येत चालली आहे. उमेदवारांनी माघार घेण्याची वेळ संपलेली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची माघार घेण्याची वेळ संपलेली आहे. सगळेजण प्रचारामध्ये गर्क आहे. जुन्नर शहराचा चेहरा मोहरा आम्हीच बदलणार असं मात्र सांगताय. माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमांतर्गत आज आपण प्रभाग क्रमांक 4 आहोत. प्रभाग क्रमांक 4 शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, त्याचबरोबर काँग्रेस, आपला माणूस, आपली आघाडी ह्या सगळ्यांनी उमेदवार केलेले आहे. जुन्नर शहराचा आम्हाला विकास करायचा आहे असे सगळेच सांगतात. मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी जे गटर आहे ह्या गटाराची अतिशय वाईट अवस्था आहे. ह्याच ठिकाणी सगळं सांडपाणी रस्त्यावर होतं आहे, लोकांना याचा खूप त्रास होतो आहे. माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहे, काय वाटतं त्यांना आपण विचारूया. दादा काय सांगाल? हे भिंत आमची पडली होती, आम्ही सगळी माती काढून घेतलेली आहे, तरी नगरपालिकावाले कुणी आले नाही काढायला. अजूनपर्यंत तसंच पाणी आहे, सगळं रोडवर पाणी जाते. निवडणुकीला सगळेच मतं मागतात तुमच्याकडे आणि नंतर कुणी येत नाही, काय सांगाल? मतं मागायला सगळे आले तर मागच्या निवडून बी दिलं तर सगळ्यांना, कुणी तरी बी कुणी लक्ष देत नाही आहे. काय कोण जबाबदार? नगरपालिकेचे सेवक लोक, बाकीचे कामगार लोक आहे, त्यांना बी सांगितलं होतं, तळपेनला बी सांगितलं होतं, जरा बघा इकडे गटर इकडं सगळं तिकडं बघितलं का तुम्ही, पाणी आहे तिथं सगळं साठलेलं पाणी तसंच. या वेळेला या प्रभागातून कोण उभा आहे आपण सांगू शकाल? हा, नवीन वर्गमध्ये बरेच जण उभे, 7-8 उभे आहेत आमच्या इथनं. आपण पाहू शकतो आपल्या समस्या जे नगरसेवक सोडवणार आहेत ते कोण आहेत याची माहिती आपल्याला असायला हवी. त्याचबरोबर नव्याने कोण उभे राहणार आहेत, कोणाला निवडून दिलं जावं याचीही जाणीव असायला हवी. नागरिकांच्या भावना, नागरिकांच्या समस्या ह्या तीव्र जरी असल्या तरी त्यांच्या किरकोळ मागणी असते. जर नगरपालिकेने त्या पूर्ण केल्या नाही तर पर्यायाने नगरसेवकांबद्दलही नाराजी वाढते. आज या निवडणुकीमध्ये आम्हाला निवडून द्या, आम्ही विकास करू असा मात्र सगळे टाव पडत आहेत. पाहूया या संदर्भामध्ये अपक्ष उमेदवारांचं काय म्हणणं आहे. ते काय काय तुमच्या अडचणी? हे सगळं पावसाचं पाणी वर त्या फरशीपर्यंत येतं, मग आम्हाला संडास बाथरूम नाही आहे. नगरपालिकेने काय करायला हवं? नगरपालिकेने सोय करायला पाहिजे रस्त्याची, कुठं ज्याला संडास नाही, बाथरूम नाही, त्याला विचारायला पाहिजे. प्रभाग क्रमांक 4 समस्या खूप आहेत. नागरिक नगरपालिकेच्या कारभारावर अतिशय नाराज आहे. सत्तेवर असणारी मंडळी आम्ही विकास केला असं सांगतात, मात्र जुन्नर शहर भकास कोणी केलं हे राष्ट्रवादी जबाबदारी घेत नाही, त्याचबरोबर शिवसेनाही जबाबदारी घेत नाही. सत्तेमध्ये सत्तेचा मलिदा मात्र दोघांनी एकत्रित खाल्लेला आहे. माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे, काय त्यांना वाटतं आहे, काय विकास झाला नाही, काय त्यांची अपेक्षा जाणून घ्या. बाबा काय सांगाल? आमच्या नगरपालिकेने मोठी गटार बांधली इथं, त्या जवळजवळ बांधल्यापासून अजूनपर्यंत तिच्यातली घाण कधी काढलीच नाही. कोण जबाबदार? नगरपालिका जबाबदार. या प्रभागातले नगरसेवक कोण आहेत? या ते वारले खोपे साहेब होते, त्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली होती. हा, त्यांच्या पुत्राने आला होता, त्यांनी काही केलं नाही? काही नाही केलं त्यांनी, 2 काय करणार ते. आता निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना, आपला माणूस, आपली आघाडी सगळेच इलेक्शन मध्ये उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण वाटतं आपल्याला न्याय देईन? आपली आघाडी, आपला विकास, हे आघाडी न्याय देईल काहीतरी. आमदार शरददादा सोनवणे म्हणाले होते मी कोणालाही बरोबर घेणार नाही, त्यांनी आज भाजपला बरोबर घेतले. काय वाटतं आपल्याला? त्यांनी गावा, त्यांना गावाचा विकास करून दाखवायचा ना. ते आमदार आहे जुन्नर तालुक्याचे, त्यांना सर्व जनतेने निवडून दिलेलं आहे जुन्नरच्या, त्यामुळं ते विकास करून दाखवणार.
आमदार शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुक्याचा विकास केला आहे, जुन्नर शहराचाही विकास करतील असं जुन्नरच्या काही स्थानिक नागरिकांना वाटतंय. जुन्नर शहराचा विकास कोण करेल असं तुम्हाला वाटतंय? जुन्नर शहराचा विकास करू शकतात? हो. काय कारण असू शकतं? सगळं मदत करणार आहे. कोण? ते पप्पा काजळे. तुम्ही मप्पा काजळेंनाच आपला उमेदवार का समजता? ते करू शकेल ना जरा म्हणून. बाकीचे पक्षवाले? बाकीचे पक्षवाले आम्हाला सांगतायचं. 5 वर्ष होऊन गेले पण काही विकास झाला नाही अजून. ज्या कामं जे पाहिजे होते ते काहीच झालेलं नाही. जे व्हायला पाहिजे होते गटारीच्या गटारी केल्या ते पाईपलाईन बारीक बारीक टाकली, पाण्याचे असे झाले की पाणी आहे ना बघा आता इथं तुंबलेलं पाणी बघा तुम्ही की तुंबून आता त्याच्यामुळे त्रास होता. ते गटारीत पाणी जात नाही. नगरसेवक मत की या येऊन त्यांनी आहे ना प्रश्न लोकांचे हे केले पाहिजे होते. जे वर्षभर 5 वर्ष आले, 5 वर्ष इथं कुणी बघायला आलं नाही का? काहीच नाही. फक्त आले मतं मागायला येतात तेवढंच फक्त बस. बाकी पण काम करायला कुणीच येत नाही आजपर्यंत. पुरेसा दाबाने पाणी पुरवठा होतच नाही आहे आणि नाही आहे गटर, हा रस्ते चांगले नाही आहेत. आता तुमची अपेक्षा काय राहील भविष्यकाळासाठी या सत्ताधारी मंडळींकडनं किंवा निवडून येणाऱ्या लोकांकडनं? काय लागतंय महिलांना? पाणी व्यवस्थित, स्वच्छ पाणी पुरवठा. तर पाहूयात प्रभाग क्रमांक 4 मधील आपला माणूस आपल्या आघाडी व भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कविता गुंजाळ यांचा आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे. जुन्नर शहर हे जुन्नर तालुक्याचं ठिकाण. जुन्नर या जुन्नर शहरामध्ये सगळी सरकारी कार्यालये आहेत. या जुन्नर शहरामध्ये आजूबाजूतील गावातील लोक मोठ्या प्रमाणात येतात, मात्र जुन्नर शहराची वाट लागली आहे. या विकासाला खीळ घालण्याचं काम कुणी केलं आहे? तर ते केलं आहे सत्ताधारी मंडळींनी असं बाकीच्या पक्षांना वाटतंय. या प्रभागामध्ये गुंजाळ या आपला माणूस आपली आघाडी व भाजप संयुक्त युतीच्या उमेदवार आहेत. काय त्यांचं स्वप्न आहे, काय त्यांचं विजन आहे, जुन्नर शहराचा विकास त्यांना कसा करायचा आहे आपण जाणून घेऊयात. मॅडम काय सांगाल? नमस्कार. प्रथमतः मी आपला आवाज चॅनलचे मुख्य संपादक अतुल भैया परदेशी, तसेच वाणी साहेब कॅमेरामन व आपल्या आवाजच्या पूर्ण टीमची आभारी आहे. ह्यानंतर आपल्या तालुक्याचे माननीय आमदार शरददादा सोनवणे यांनी मला विश्वासाने जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. मी प्रभाग क्रमांक 4 मधून ब सर्वसाधारण स्त्री ह्यातून आपला माणूस आपली आघाडी या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मला एक समाजकार्याची आवड आहे. माझे सासरे गोपी गुंजाळ हे देखील एक सामाजिक कार्य करतात. त्यांच्या माध्यमातून मला नागरिकांच्या समस्या माहिती करून घेतल्यात मी. आणि आमचं फर्स्ट विजन असं असेल की जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी सहकारी कार्यालय आहेत, पंचायत समिती असेल, तहसील कचेरी असेल, न्यायालय असेल, तसेच कोर्ट. या ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावाहून अनेक नागरिक येतात. बंधू भगिनी असतील त्यांच्यासाठी शौचालयाची कुठेही सुविधा नाही आहे. तर माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या सोयी पुरवणार आहोत. तसेच ते विनामूल्य कसं असेल व स्वच्छ सुंदर ठेवण्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असेल. तसेच इकडे गाडगे महाराजांचं वसतिगृह आहे, तिथे गेले कित्येक वर्ष रस्ते झालेले नाही आहेत. तिथे गटार असतील त्या ओपन आहेत, त्याच्यावरती चेंबर बसवलेले नाही आहेत. तिथे वसतिगृहामध्ये मुले मुली राहतात, त्यांना त्याचा त्रास होतो. इकडे खाली हे असेल मुत्ता हायस्कूल असेल, तिथे देखील उघड्यावरती टॉयलेट्स वगैरे आहेत. तिथे सगळे घाण वगैरे आणून टाकतात, त्याकडेही कोणाचं लक्ष नाही आहे. ते देखील काम आम्ही माननीय आमदार साहेबांच्या ह्याच्यातनं पूर्ण करणार आहोत. मी जनतेला एकच विनंती करेल की तुम्ही आमच्या माध्यमातून आमदार साहेबांना एक संधी द्या. आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी जनतेला विनंती करते. मॅडम, जुन्नर शहर हे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. 150 वर्षापूर्वीची ही नगरपालिका आहे. आज जुन्नर शहराचे 12 वाजलेत, कोण जबाबदार आहे? प्रशासन आणि नगरपालिका. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे गेले 5 वर्ष सत्तेवर होते. विकास आम्हीच केला असं म्हणतंय, जनता मात्र म्हणतंय ह्या दोघांनीही भ्रष्टाचार केला आहे. दोघांनीही 1,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार करून आपसात वाटून घेतला आहे, जुन्नर शहराचा विकास केला नाही. आपल्याला काय वाटतंय? सर, भ्रष्टाचार कोणी केला ह्याचा प्रश्न नाही आहे. इथून मागे जे झालं ते विसरून जाऊन आपण नव्याने काय करू शकतो ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमदार शरददादा सोनवणे यांचं म्हणणं आहे, जुन्नर नगरपालिकेमध्ये ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला आहे त्यांना मी सोडणार नाही. त्यांची भूमिका कितपत योग्य? त्यांची भूमिका तशी आहे की ते म्हणतात ते भ्रष्टाचार केला, पण ह्याच्याकडे ते पाहतील ना, ते आमदार आहेत, त्यांना तेवढी हे आहे
कारण या प्रभागामध्ये मॅडम खूप अडचणी आहेत, खूप समस्या आहेत. या ठिकाणी गटारी चांगल्या नाहीत. या ठिकाणचं ज्या काही समस्या आहेत सर्वसामान्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. कसं पाहता याकडे? आहे कारण मी पण एक सर्वसाधारण घरातली आहे. आम्हाला ज्या अडीअडचणी आहेत त्याच नागरिकांच्या आहेत. आमच्याकडे देखील फवारणी वगैरे होत नाही किंवा जे सफाई कामगार आहेत ते व्यवस्थित सफाई करत नाही. गटर वगैरे बसवले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरती चेंबर नाही आहे, उघड्यावरती आहेत काही. त्याच्यामुळे रोगराई पसरते सगळीकडे. तर ती कामं वगैरे सत्ताधारी मंडळींनी जनतेची कामं केली नाही, तुम्हाला जर या प्रभागातील लोकांनी निवडून दिलं नाही आणि तुम्ही कामं करू शकली नाही तर जनतेने तुमच्याकडनं अपेक्षा काय करावी? आपण सोडाल. मी जनतेची जर कामं नाही केली तर राजीनामा द्यायला लागला तर मी लगेच देईल. आपण पाहू शकतोय ज्या जनतेने आम्हाला निवडून द्यायचे त्या जनतेची जर मी कामं करू शकले नाही तर मी माझं नगराध्यक्षपद सोडीन. शेवटी मला जनता महत्त्वाची असं गुंजाळ मॅडम यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत काही इतर नागरिक आहेत, इतर काही महिला आहेत. काय वाटतंय त्यांना, काय त्यांच्या समस्या आहेत आपण जाणून घेऊयात. मॅडम आपण काय सांगाल? मी सांगेल की इथं म्हणजे भरपूर लोकांनी कार्य केले, म्हणजे होते सत्ताधारी होते पण सुविधा ह्या कोणत्याच भेटल्या नाही. आता डेंग्यूची साथ पण जोरात चालू होती मध्यंतरी, पण कधी फवारणी वगैरे झालेली नाही आहे. आणि गटारं पण उघडी, आत्ता गटारं केले. इथं पुढं जर समजा गेलो आपण तर गटारांमधनं पाईपलाईन केलेली आहे, तर ते पाणी दूषितच होऊन जाते की पाईपलाईन लिकेज होती याच्यात काही म्हणजे कळत नाही. ते म्हणजे आरोग्याला धोकादायकच आहे. काय तुम्ही काय सांगाल? रस्त्यामध्ये कचऱ्यांचे खूपच घाणेर साचलेले आहे. त्याच्यावर मच्छर माच्या बसतात, तेच घरामध्ये येऊन माझे अन्नावर वगैरे बसतात. त्यामुळे जीवन हे असुरक्षित आहे. त्याची काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी, कचऱ्याची वगैरे. गटारी उघडे आहेत, रस्ते व्यवस्थित नाहीत, त्यामुळं खूप लोकांचे हाल होतात. कविता गुंजाळ यांचं म्हणणं असं आहे की या प्रभागाचा मी विकास करेल. काय वाटतं तुम्हाला? करणार ती 100% करणार ती विकास. तिच्या पाठीमागे आहेत तिचे सासरे आहे, तिची सासू आहे, सगळे तिचे धीर नवरा सगळे आहेत. त्यामुळे ती विकास हा करणार. प्रभाग क्रमांक 4 अनेक समस्या आहेत. रस्ते चांगले नाही, गटराची कामं चांगली झाली नाही, पिण्याचं पाणी येत नाही, पावसाचं पाणी घरामध्ये येतं. काय व्हायला हवं? पिण्याचं पाणी वगैरे सोडतील, साफसफाई होईल. तिला निवडून देण्याची एक संधी द्यावी. ती निवडून आल्यानंतर व्यवस्थित करेल सगळं. कविता गुंजाळ ह्या आमच्या प्रभागातून निवडून आल्या तर आमचा विकास करतील, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा ठाम विश्वास त्यांच्या प्रभागातील मतदारांना आहे. आपण इतरांनाही विचारूया काय त्यांचं म्हणणं आहे, काय व्हिजन आहे, काय मतदारांकडनं अपेक्षा आहे. राजकीय मंडळींनी त्यांना कसं ह्या प्रभागातील जनतेला फसवलंय आपण जाणून घेऊयात. काय सांगाल? सगळ्यात मोठी समस्या जी आहे जुन्नर शहराला ती पाण्याची आहे. गेल्या वर्षी दुष्काळ पडला, त्यावेळेस जुन्नरला पाण्याची किंमत कळाली का? जे पहिले होऊन गेले तिथे नगरसेवक असतील, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांनी जुन्नर शहरासाठी पाण्याची काय व्यवस्था केली हे सगळ्या जनतेला कळून चुकलेलं आहे. मुळात म्हणजे पाणी कमी दाबाने येतं, अस्वच्छ येतं. करोडो रुपये खर्च झालेले आहेत पाण्याच्या पाईपलाईनवर, पण परंतु कमी दाबाने पाणी येतं, अस्वच्छ येतं. फिल्ट्रेशनचा कुठंही तपास नाही आहे या गोष्टीमध्ये. सत्ताधारी मंडळींनी जुन्नर शहराचा विकास करण्याच्याऐवजी जुन्नर शहर बकास केले आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे असा आरोप केला जातो आहे. काय सांगाल आपण? हा आता कसं आहे, आरोप तर होणारच आहेत, नाही असं नाही. त्यांनी सत्तेमध्ये असताना सुविधा ज्या द्यायला पाहिजे त्या दिल्या नाहीत. बघा तुम्ही आता रस्ते आत्ता निवडणुकीच्या आधी आली पावडर केलेली आहे त्याला. आता ह्या पावसाळ्यात ते टिकतात की नाही याची शंका आहे. त्यामुळे लोकांना ते आहेचे. जिथं 11-11 इंची 1-1 फुटाची पाईपलाईन पाहिजे, पाईप पाहिजेत, तिथं यांनी 6-6 इंची 7-7 इंची पाईप टाकलेत सिमेंटच्या गटरीसाठी. पाणी कसं जाणार? पावसाचा लोड किती? जुन्नर शहरामध्ये पावसाचं प्रमाण आपल्या जास्त आहे आणि ते पाणी वाहून जाण्यासाठी 6 इंची पाईपलाईन पुरेल का? मनसेकून निवडून आलेले आमदार शरददा सोनवणे जुन्नर शहराच्या निवडणुकीला भाजपला बरोबर घेऊन आणि एका नव्या पक्षाची स्थापना करून निवडणुकीला सामोरं जात आहे. काय वाटतं आपल्याला? कसं आहे की आमदार शरददादा सोनवणे यांनी भाजपबरोबर जी युती केली तर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि त्यांच्याबरोबर जर गेलो तर जुन्नरचा विकास होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, कारण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करू शकतो आपण राज्य शासनाकडून. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र लढणार होतं, मात्र भाजपने आपला माणूस आपली आघाडी यांच्यावर युती केली आहे. माझ्याबरोबर जुन्नर शहराचे भाजपचे उपाध्यक्ष आहे. काय नेमकं धोरण आहे, काय त्यांना वाटतंय आपण जाणून घेऊयात. काय सांगाल? मी प्रथम आपले वाणीसाहेब आभार मानतो. या ठिकाणी आमच्या वार्ड क्रमांक 4 उमेदवार कविता संचित गुंजाळ या उच्च शिक्षित
आणि जनतेची सेवा करणारी अशी उमेदवार आहे। जनतेला आणि प्रथम दृष्ट्या मी वार्ड क्रमांक 4 मधील सर्व नागरिकांना असं आवाहन करत की चांगल्या सुजाण नागरिकांनी या उमेदवाराला चांगल्या बहुमतात निवडून द्यावं। त्याच्याकडनं आपल्याला जास्तीत जास्त सेवा कशी करून घेता येईल हे पाहण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिक पण आहेत, ते सुद्धा त्यांना मदत करतील आणि चांगलं काम त्यांच्याकडनं करून घेतील एवढी मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो। या निवडणुकीमध्ये भाजप कमळाच्या चिन्हावर उभा राहणारच अशी घोषणा तालुका अध्यक्ष सुनील मेहर यांनी केली होती, तसं मात्र घडलं नाही, काय सांगाल? ते पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून होतं, त्यामुळं अध्यक्षांनी काय निर्णय घेतला याची मला कल्पना नाही आहे। जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि आपला माणूस आपली आघाडी या संयुक्ती आघाडीला सगळे उमेदवार पण उभे करता आले नाही, काय सांगाल? नाही, याबद्दल मी पूर्ण अनुभिज्ञ आहे। आपण पाहू शकतोय भाजप आणि आपला माणूस आपली आघाडी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाही, मात्र आम्ही जे उमेदवार उभे केलेत हे जनतेची सेवा करतील, जनतेला दिलेला शब्द पाळतील अशी त्यांना खात्री आहे। पाहूया दिलेला शब्द हे पाळतात का आणि जुन्नरची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते का। आजपर्यंत जितके पण निवडणूक झाली त्यांनी काही रस्त्याचं काम किंवा काही सुधारणा का केली नाही। हे रस्त्याचं काम होऊन चांगलं होत नाही, काय नाही, आता हे रस्त्याचं काम केलेलं आहे तरी बी हे घाण आहेच तशी आहेच। की पहिले भोजन आहे भोजन गए पण खलीलपूर का विकास किसनेच नाही किया, अभी जो गटार बिटर बनी है सब जमीर भाई ने करे हुए आणि जा हम बोलू तर आमदार के पॅनल से आहे आणि अभी इसाक भाई खडे आहे हम उनको लेकर आएंगे। इसके पहले भोजन आहे कुछ नहीं किया बोले तो कौन आए थे? भोजन नगर सेवक बहुत आए खलीलपूर का किसने विकास लेने का भोजन है पे किसने विकास नहीं किया। पुणे जिले का तालुका जुन्नर हे शिवाजी महाराजाचं जन्मस्थान आहे, तर हे एवढं मोठं महाराजाचं जन्मस्थान असून इकडे विकास नाही झाला, काय नाही, इकडे गटर मोकळे आहे आणि पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही, प्यायला लवकर पाणी भेटत नाही आणि रोड नाही, काय नाही, एवढं चांगलं महाराजाचं हे असून इकडे विकास नाही आणि सगळे पब्लिकला हिंडला त्यांना लय त्रास। शिवाजी महाराज का ये जन्मस्थान आहे और हमको गर्व आहे की हमारे महाराज का जन्मस्थान आहे और मैं खुद एक ड्रायवर आहे, मैं आउट ऑफ महाराष्ट्र आउट ऑफ पुणे भी जाता हूँ तो मैं दूसरे ड्रायवर से बात करता हूँ की हमारा गाव ऐसा है, गाव ऐसा है। जब वो मेरे फ्रेंड लोग यहाँ आके जाते तो आने बाद में मेको और उल्टी गाली देते, क्या गाँव बना है तुमने, बोले महाराज का नाम खराब कर रहे करके। वो तो बोलते हैं कि आमदार के गांव में नारंगों को सीमेंट के रास्ते और महाराज के गांव में पथरे के रास्ते, वो सीमेंट टैंक बना के रखे पानी पीने के लिए लोगों के लिए। यहाँ अभी हमारे यहाँ कागदेवाड़े में वो गटर बना है सीमेंट की, पीछे से पूरा खड्डा रखे थे, जमीर भाई ने पत्थर के पैसे से उन्होंने भर ला के डाले हुआ, क्या बच्चों को बीमारी नहीं होना, लोगों के घरों में पानी जा रहा हमारे, ना लाइट की सुविधा धड़े है ना कुछ है। माझ्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत अनेक नगरसेवक होऊन गेले, अनेकांनी या प्रभागाचा विकास करतो म्हणून अनेकांना आश्वासनं दिली, मात्र या प्रभागाचा विकास अजूनही म्हणावा तसा झालेला नाही। जर मला या जनतेने संधी दिली आणि जर मी नगरसेविका झाले तर निश्चितच माझ्या प्रभागाचा मी विकास करेल, जर माझ्याकडे विकास झाला नाही तर मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देईल अशी भूमिका आपल्यावरशी बोलताना यावेळी कविता गोंजाळ यांनी स्पष्ट केली आहे। तर याच प्रभागातील आपला माणूस आपल्या आघाडी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इसाक कागदे यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे, काय म्हणाले इसाक कागदे, पाहूयात। प्रभाग क्रमांक 4 आपला माणूस आपली आघाडी या पक्षाकडून इसाक कागदे हे निवडणुकीला उभे आहे। प्रभाग क्रमांक 4 अनेक अडचणी आहेत, सत्ताधारी मंडळींनी जुन्नर शहराचा विकास केला नाही, जुन्नर शहर बकास करण्यामध्ये सत्ताधारी मंडळींचा सहभाग आहे असं सर्वसामान्य नागरिकांना वाटतंय। आता मात्र पुन्हा हीच मंडळी आम्हालाच निवडून द्या असं म्हणत आहेत, सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय आपण जाणून घेऊयात। दादा काय सांगाल आपण? आता आपण 15-20 मागे जावं आपण, तर 15-20 यांनी काय केलेलं आहे आता आपण बघतात आहे, रस्त्यांची तेच दुर्वस्था, पाण्याची देते दुर्वस्था, अजून जे कामं विकासाची व्हायली पाहिजे ते झालेलीच नाही आहे। तर आपण यांच्या पाठीमागं किती वर्ष जावं, किती वर्ष यांना मत द्यावं, यांचं किती वर्ष ऐकावं, मत निवडणूक आली का झेंडे घेऊन बाहेर फिरायचं प्रचार करायचं आणि तेच आपलं निवडणूक झाली का जनता वाऱ्यावरती, यांचं हेच 15-20 चालू आहे। हे इकडं बघा, हे रोडची दुरुस्ती काय आहे, पाठीमागे गल्लीची दुरुस्ती काय, खलीलपुऱ्यामध्ये परिस्थिती काय, तुम्ही अल्ली खाण्यामध्ये जा तिकडं परिस्थिती काय, लोकांनी किती भोगावं। आज जुन्नर शहरामध्ये येणारे पर्यटक आज सत्ताधारी मंडळींच्या नावाने बोटं मोडतात, कसं पाहता? बोंबाबोंब चालू आहे, पर्यटक आले का बघतात हे कुठं आलेलं आहे जुन्नर,
ये कोणती परिस्थिती मध्ये हे बाहेरचे जे गाव आहे जे आपल्यापासून जुन्नर पासून ते विकसित झालेले आता ते पुढे आहे आपण किती पाठीमागे आहे आणि सत्तेमध्ये यांनी केला काय हो रस्त्याची दुरावस्था लाईटीचा लाईटी नाही रे पाण्यामध्ये तुम्ही बघा तुम्ही पाण्याची कधी चाचणी घेतली तर त्याच्यामध्ये किती जंतू आहे हे पाणी प्यायचं आपण पाणी कुठं येतो आहे कुठं नाही येतो आहे रस्त्यामध्ये खड्डे तुम्ही हलवे गल्लीमध्ये जावा कुठंही जावा तुम्ही सर्व जागी लोकांचं तेच म्हणणं आहे आणि हे किती वर्षापासून चालू आहे आज एक स्वच्छ माणूस आलेला आहे आमदार शरददादा सोनवणे जनता त्यांची सोबत आहे आणि मी एक मतदार आहे 4 नंबरमधून माझं पण म्हणणं असं आहे की नवीन चेहऱ्याला संधी द्यावी एक नॉन करप्ट माणसाला आपण त्याच्यासोबत जावं अजून त्यांच्यासोबत जाऊन विकासाला आपण पुढं घेऊन जावा जमीर कागदी ज्या ठिकाणी राहतात ही जागा एका संस्थेची आहे असंही विरोधकाकडनं आरोप होतो आहे काय सांगाल आपण ते आता सर्व जमीन कागदी त्यांना उत्तर देतील हे काय विरोधकांचं काम आहे का इलेक्शन आली तर आपलं भांडगुळेपणे करायचं आणि त्यांना काही म्हणजे इशू बनून जमीन कागदीचं नाव खराब करायचं हे त्यांचा आरोप आहे ह्या आरोपाचा प्रति आरोप जे पण त्यांचं उत्तर असेल ते जमीरबाई देतील जुन्नर शहरातील रस्ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झालेली आहे त्याचबरोबर जुन्नर शहरातील सांडपाणी रस्त्यावर येतं आहे पिण्याचं पाणीही त्याच्यामध्ये मिक्स होतं आहे त्यामुळे जुन्नर शहरामध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली सत्ताधारी मंडळींनी जुन्नर शहर कुठं नेऊन ठेवलं आहे अशी अवस्था झाली आहे माझ्यासोबत इतर काही नागरिक आहे काय त्यांना वाटतं आपण जाणून घेऊयात लई बिकट परिस्थिती आहे गटराची अवस्था जेव्हा पाऊस येतो तेव्हा गटर रस्त्यावरून वाहत जाते आणि ते रस्ते अंगावर उडतं सगळं वगैरे नमाज वगैरे जायला प्रॉब्लेम होतो लई खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे आणि अदूषित पाण्यामुळे डेंगू वगैरे वेगवेगळे साथ निघतात माझ्यासोबत इतर काही नागरिक आहेत काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात दादा काय सांगाल साहेब जुन्नर शहरामध्ये प्रश्न अनेक आहे उत्तर एकच फक्त आश्वासन जे 15 ते 20 वर्षापासून चाललेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे का जुन्नर शहरामध्ये घरपट्टी दरवर्षी वाढीव होत चाललेली आहे आणि ज्या व्यक्तीने टायमिंगवरती घरपट्टी नाही भरली तर त्याला 2% दंड आकारला जातो आहे हे सगळी बाब चुकीची आहे ही येणाऱ्या सत्तेने याच्यावरती विचार करावा दुसरी गोष्ट सन 2014 मल्हारी सरन कर लागू केला त्याच्यामधून घरपट्टीमध्ये 1,000 रुपये लागू केले वसुली केली आणि 25 फेब्रुवारी 2016 JBG मीटिंग म्हणजे जनरल बोर्डाची मीटिंग घेऊन तो आकार रद्द करण्यात आलेला आहे जे पेपरमध्ये डिक्लेरेशन झालं त्याच्यामध्ये वर्तमानपत्राची पेपर माझ्याकडे आहे तिसरी गोष्ट जुन्नर नगर परिषद ही जी नगरपालिका आहे क वर्गामध्ये मोडती पुणे जिल्ह्यामध्ये 2014 अखेरपर्यंत 14 नगरपालिका आहे 14 नगरपालिकेमध्ये क वर्गामध्ये मोडणारी जुन्नर नगरपालिका इथं 1500 रुपये पाणीपट्टी केलेली आहे जे के 13 नगरपरिषदेमध्ये जे मी माहितीच्या अधिकाऱ्यामधून सगळी माहिती घेतलेली 800 ते 1200 रुपयेपर्यंत लास्ट पट्टी आहे और जुन्नर शहरामध्ये 1500 रुपये पट्टी केलेली आहे याचं कोणीही गेल्या निवडणुकीमध्ये कोणीही विचार केलेला नाही येऊन जाऊन गटर रस्ते पाणी हा विषय लई जुना झालेला आहे जे लोक महागाईने भरभडत आहे आणि ज्यांना जे सुविधा पाहिजे ते देत नाही तिथं गेल्यानंतर त्यांना एक अर्ज द्या त्याचं उत्तर चुकीचं देतात ते लोक आमची म्हणणं एकच आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे शरददादा सोनवणे यांनी जे नवीन चेहरे दिलेले यांनी यांना जनतेने निवडून द्यावे आणि यांनी ह्या शहराचा विकास करून ही घरपट्टी मल्हारनिसरण कर याचा पाठपुरावा करून कमी करण्यात यावी आणि पाणीपट्टीही कमी करण्यात यावी एवढं आमचं वाणीसाहेब तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे जुन्नर नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी उपभोगलेली आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला नाही असं काही लोकांना वाटतं आहे आता जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांना संधी दिली जावी असं लोकांचं म्हणणं आहे माझ्यासोबत या प्रभागाचे उमेदवार आहेत आमदार शरददादा सोनवणे यांच्या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे काय त्यांचं व्हिजन आहे काय धोरण आहे कशा पद्धतीनं या प्रभागाचा ते विकास करणार आहेत आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण माननीय आमदार शरददादा सोनवणे त्यांनी पक्ष स्थापन केलं आपला माणूस आपली आघाडी त्यामध्ये आम्हाला संधी दिली प्रभाग क्रमांक 4 आणि त्यांचा विश्वास साहेब का ते जुन्न शहर बदलणार 14 ऑक्टोबर 2014 जेव्हा ते निवडून आले तेव्हा त्यांनी सांगितलं का जुन्नर शहर हा नवी मुंबईसारखं करणार
आवसाहेब यांना किती 50 वर्षापासून यांनी काय विकास केलं? सत्ता दोघांकडे आली, दोघांनी सत्तेक उपभोग केलेला आहे त्याचा, यांनी काय केलेलं आहे तेच मूलभूत गरजा, रस्ते, गटर, लाईट, पाणी, 50 वर्षापासून तुम्ही आत्तापर्यंत सोडून नाही, तर किती वर्ष द्यायचे अजून तुम्हाला? दा शरदा सोनन यांनी फक्त 3 वर्ष मागितले, 3 वर्ष फक्त आम्हाला द्या, 3 वर्षामध्ये आम्ही जुन्नर शहर हा नवी मुंबईसारखं करणार, फक्त 3 वर्ष मागतोय आम्ही। कधी आम्ही याच्यावर नाही ठरलो तर दादाला आम्ही आमच्या राजीनाम्या द्यायला तयार आहे। त्यांनी आम्हाला जे विश्वास दाखवलेला आमच्यावरती, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हे आम्हाला काळजी आहे आणि लोकांना आमच्याशी तेच इच्छा आहे की आम्ही त्यांच्या विश्वासाला पूर्ण पडू। आमदार शरददास सोनवणे यांना जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, जुन्नर शहर नवे मुंबईसारखं करायचं आहे, म्हणून त्यांनी निवडक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे। आम्ही जर जुन्नर शहराचा विकास केला नाही तर आम्ही नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ, अशी त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे। याच प्रभागामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उमेदवार उभे केले आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांचं व्हिजन आहे, आपण जाणून घेऊयात।